बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे प्रमुख रंजन कुमार तावरे यांनी पतसंस्थेचे सचिव नंदकुमार खैरे यांच्या संगणमताने 51,30,000 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा तालुका पोलीस स्थानकामध्ये दाखल झाला आहे. या प्रकरणी माळेगाव कारखान्याचे संचालक सुरेश खलाटे यांनी फिर्याद दिली असून आपल्यासह अन्य दोघांच्या नावे प्रत्येकी 17,10,000 रुपयांचे कर्ज काढून परस्पर लाटल्याचा आरोप त्यांनी तावरे यांच्यावर केला आहे. दैनिक प्रभातशी याबाबत संवाद साधताना माळेगाव कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत तावरे यांनी हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केला आहे. काकांच्यावरती गुन्हा दाखल केला हे राजकीय षडयंत्र आहे. आणि कसल्या परिस्थितीत माळेगाव कारखाना हा शेतकऱ्याच्या मुलांच्याकडून काढून घ्यायचा आणि ज्या पद्धतीनं बाकीच्या कारखान्याची वाट लागली त्या पद्धतीने लावायचं. छत्रपती कारखाना एकेकाळी महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना म्हणून ओळखला जात होता. सुरुवातीच्या काळात जाचक मंडळी कारखाना चालवत होती, नंतरच्या काळात गोलप मंडळी कारखाना चालवत होती आणि नंतरच्या 15 वर्षात ह्या नेतेजड कारखाना आला. ह्या कारखान्यामध्ये पवारसाहेबांचे वडील तिथं फाउंडर डायरेक्टर होते, अजितरावचे वडील तिथं डायरेक्टर होते, व्हाईस चेअरमन होते. आप्पासाहेब पवार पवारसाहेबांचे बंधू आप्पासाहेब तिथं चेअरमन होते, MD होते. अजितराव त्या कारखान्याचे डायरेक्टर होते. आणि असं त्यांचं त्या कारखान्याचे असणारं नातं ते विसरलेत आणि आज त्या कारखान्याची वाट लागलेली, याला कोण जबाबदार?